वॉयज ऑफ हँड्स टुवर्ड्स हार्ट्स. होय, गुप्ता सरांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास हा एक साधा जर्नी नाही तर एक व्हॉयज आहे. फेसाळलेल्या उधाणलेल्या समुद्रातून चालणारे प्रचंड ताकदीचे एक जहाज, आणि या जहाजाचा कॅप्टन आहे डॉक्टर राजेशकुमार प्रकाशचंद्र गुप्ता, अर्थातच आमचे गुप्ता सर. एका सृजनशील सर्जनच्या हातांचा जनसमुदायाच्या हृदयाकडे होणारा प्रवास हा तितकासा सुखदायी नव्हताच, उलट प्रचंड वादळी होता. सिंधुदुर्गात गुप्ता सरांकडून उपचार न घेतलेले घर क्वचितच सापडेल. आज मी तिला सिंधुदुर्गाची चौथी पिढी त्यांच्या उपचारांचा लाभ घेत आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेले बाळ श्री प्रकाशचंद्र गुप्ता आणि सौ शारदाबाई गुप्ता यांच्या समर्थ संगोपनातून प्रचंड इच्छाशक्ती, गरिबांप्रती कणव याचे बाळकडू घेऊनच मोठे झाले. हाथरस उत्तर प्रदेश इथे जन्म व बालपण व्यतीत झाल्यावर मुंबईला दादर येथील डिसिल्वा हायस्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातून 1982 साली BAMS ही पदवी संपादन केली आणि 1986 आयुर्विद्या पारंगत AVP ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी शल्यशालाक्य या विषयात प्राप्त केली. पोद्दार कॉलेजमध्ये रजिस्ट्रार असताना 3 भूलतज्ज्ञ म्हणूनही अनुभव घेतला, पण तरीही अजून काहीतरी हरवले होते, सापडत नव्हते. 1986 साली सावंतवाडी येथे हा युवक भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय या कर्मभूमीमध्ये दाखल झाला. कोकणातील जनता अशा हिऱ्याच्या शोधात होतीच. सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर गुप्ता सरांनी अनुभव समृद्ध करण्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. वयाने लहान असलेल्या सर्जन्सना सन्मानाने वागवून त्यांच्याकडून कौशल्य अधिक समृद्ध करून घेतले. मनी ऑर्डरवर जगणारा सामान्य कोकणी माणूस सरांचे काळीज हलवून गेला आणि मग दिवस रात्र त्यांच्या सेवेमध्ये सर मग्न झाले. एव्हरी ग्रेट स्टोरी हॅपन्ड व्हेन समवन डिसाइडेड नॉट टू गिव्ह अप. टू बिकम अ चॅम्पियन वी नीड अ चॅम्पियन माइंडसेट. कॉलेजच्या नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात सरांनी ट्रेकिंगची आवड जोपासली. सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयातील एव्हरग्रीन पर्सनॅलिटी डॉक्टर AK कोळवणकर सर, डॉक्टर तिखिले सर, डॉक्टर सोनारे सर, काही ट्रेकिंगसाठी इच्छुक असणारे विद्यार्थी यांच्यासोबत अत्यंत दुर्गम भागामध्ये सरांनी ट्रेकिंगचा अनुभव घेतला. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर माथेरानपर्यंत ट्रेकिंगची ही आवड सरांना घेऊन गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यांमध्ये दुर्मिळ वनस्पतींचा उपयोग करणारे अनेक वैद्यू एकत्र आणून त्यांच्याकडनं ज्ञानार्जन करण्याचा प्रयास सरांनी अत्यंत खुबीने केला आणि त्याचा आपल्या विद्यार्थ्यांनाही लाभ करून दिला. सावंतवाडीच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये डॉक्टर अजय स्वार, डॉक्टर प्रशांत बाळ, डॉक्टर राघवेंद्र तळेगावकर यांच्या मैत्रीने त्यांचे जीवन अत्यंत सुखमय झाले. 1990 गुप्ता सरांच्या जीवनात एक सुंदर पौर्णिमा साकारली. सौ तरण राजेशकुमार गुप्ता या नावाने स्वतः MA सायकॉलॉजी व LLB असलेल्या तरण मॅडमने सरांची रुग्णांबाबतची कणव आणि सरांची रुग्णासाठी असलेली कमिटमेंट चाणाक्षपणे ओळखली. एक क्वालिफाईड लेडी जी एक हाऊसवाईफ बनली आणि गुप्ता सरांच्या संसार रथाचे एक समर्थ चाक बनली. ऋतुजा, अश्विनी कुमार आणि योगेश या 3 अपत्यांचे समर्थपणे संगोपन केले. ऋतुजा MPharm होऊन आज PhD करत आहे, MIT पुणे येथे लेक्चरर आहे. अश्विनी कुमार फाईन आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे आणि योगेश IIIT IT अँड रोबोटिक्समध्ये अलाहाबाद येथे पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. आपले माता पिता, भाऊ भाऊजय यांच्या प्रेमळ छत्रछायेखाली गुप्ता सरांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे झेलल्या आहेत.
त्यामध्ये त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे हे खरेच आहे, आणि त्यामुळेच ऋतुजाचा लाडका पिता म्हणून सर स्वतःला धन्य समजतात. घर, कौटुंबिक आजारपण, समस्या या सरांच्या कामामध्ये कधीच अडथळा ठरल्या नाहीत. कारण एकच की त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नीची मिळालेली भक्कम साथ. कॉलेजमध्ये सकाळी 8 लेक्चर कधी चुकले नाही की सकाळी 7 सर्जरी कधी पोस्टपोन झाली नाही. कॉलेजमधील नोकरीच्या काळात गुप्ता सरांना साथ दिली ती आरेकर कॅन्टीनने. बापू आरेकर, आरेकर कॅन्टीन आणि गुप्ता सर यांचं एक वेगळंच नातं आहे. कधीकधी हॉस्पिटलमध्ये खूप उशीर झाला म्हणून, खूप सर्जरी आहेत म्हणून, कामाचा ताण जास्त आहे म्हणून अनेकदा सरांना घरी जेवायला जायला मिळायचं नाही. अशावेळी सरांचा आरेकर कॅन्टीन हा एक खूप मोठा आधार होता आणि आजही तो आहे. आज कितीतरी रिक्षाचालक त्यांच्या पुण्यकर्माचे धनी आहेत ज्यांनी सरांना पेशंटपर्यंत वेळेत आणि विनामूल्य पोहोचवलं. नुकताच सरांना बेस्ट आयुर्वेद सर्जन म्हणून पुरस्कार मिळाला. सर्व हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना कृतकृत्य वाटले. साहजिकच जुन्या स्टाफचीही आठवण आली. मॅट्रन डिमेलो सिस्टर, कुबल सिस्टर, नतालीन सिस्टर, सोफी सिस्टर, बिद्रे सिस्टर, जाधव सिस्टर, नाईक सिस्टर, परुळेकर सिस्टर अशी किती किती नावे घ्यावी ज्यांनी गुप्ता सरांच्या शल्यकर्म प्रवासात साथ दिली आणि एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. हळूहळू सरांचे वाढदिवसही हॉस्पिटलमध्ये साजरे होऊ लागले. रुग्णालयामधील सामान्य कर्मचारी हा देखील माणूस आहे याची सरांनी जाणीव कायम ठेवली आहे. सिंधुदुर्गामध्ये नॅशनल ब्लाइंड असोसिएशनची स्थापना त्यांच्या पुढाकारानेच झाली. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, डेक्कन सर्जिकल सोसायटी, इंडियन रेडक्रॉस सेवा, असोसिएशन ऑफ ॲनॅस्थेटिस्ट ऑफ इंडियन मेडिसिन यांचे ते लाईफ मेंबर आहेत. 2004 ते 2005 या काळामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लबचे प्रेसिडेंट पद त्यांनी भूषवले. जनशिक्षण संस्था श्रमिक विद्यापीठ सिंधुदुर्ग, रेड स्वस्तिक सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम यांचे सदस्यत्व त्यांनी भूषवले. अटल प्रतिष्ठान या संस्थेचेही ते उपाध्यक्ष आहेत. 1996 सुमारे 30,000 शस्त्रक्रिया आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी येथे त्यांनी केल्या. अनेक गरीब रुग्णांचे प्राण वाचून त्यांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदरयुक्त भीतीच असायची. सर किती काम करतात आणि आपण काय झोपा काढतो असे वाटून शरमही वाटायची. जे विद्यार्थी त्यांच्या ओरड्याला न घाबरता त्यांच्या सोबत राहिले त्यांचे कल्याणच झाले. त्यापैकीच मी एक. सरांचे काही सन्मान हे केवळ उदाहरणादाखल सांगत आहे. 2002 सुश्रुत रत्न अवॉर्ड नॅशनल सुश्रुत असोसिएशनमार्फत बेस्ट यंग सर्जन म्हणून त्यांना नावाजले गेले. 2003 शिवभूमी शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे धन्वंतरी पुरस्कार मिळाला. अर्कॉन ही एड्सवर काम करणारी मुंबईतील संघटना आणि डायरेक्टर ऑफ आयुर्वेद यांच्यातर्फे मास्टर्स ट्रेनिंग सर्टिफिकेट इन एड्स हे त्यांनी प्राप्त केले. 2004 संज्ञाहरण संस्थेमार्फत अश्विनी अवॉर्ड मिळाले. 2013 त्यांच्या मानवतावादी कार्याबद्दल लुपिन फाउंडेशनने त्यांचा सत्कार केला. नुकताच बेस्ट सर्जन, बेस्ट आयुर्वेद सर्जन म्हणून 2017 DY पाटील फाउंडेशनकडून गुप्ता सरांना गौरवण्यात आले. जनसेवा निधी ट्रस्ट बांदा, तरुण भारत तसेच अटल प्रतिष्ठान यांनी डॉक्टर राजेश गुप्ता सरांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले. KLE बेळगावची पहिली स्मार्ट ट्रेन डॉक्टर अजय स्वार यांच्या साई हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात गुप्ता सरांनी पुढाकार घेतला. अजून एक विशेष, एका दिवसात 300 शस्त्रक्रिया करून निमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या शल्यकर्म संघात गुप्ता सरांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कुछ ऐसा करो कि हाथ में कुशलता आनी चाहिए. हे डॉक्टर PN अवस्थी सरांचे ब्रह्मवाक्य सरांनी शिरोधार्य मानून आतापर्यंत वाटचाल केली. Thank you.
महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अंतर्गत 1988 जिल्ह्यामधला पहिला सोलर पॉवर सिस्टीम सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये लागली, याचे श्रेयही गुप्ता सरांना जाते. कोकण भूमी प्रतिष्ठान मुंबईतर्फे दिला जाणारा कोकण भूषण पुरस्कार आदरणीय गुप्ता सरांना माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते देण्यात आला. डॉक्टर कोटणीस यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा आदर्श डॉक्टर पुरस्काराचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले मानकरी आहेत डॉक्टर राजेश गुप्ता. पांडित्यपूर्ण व्याख्यानांपेक्षा सरांच्या प्रत्यक्ष शल्यकर्मी असण्याकडे कटाक्ष असतो आणि यातूनच 2002 फिफ्थ असोसिएशन ऑफ ॲनॅस्थेटिक्स ऑफ इंडियन मेडिसिन कॉन्फरन्स ही सावंतवाडीमध्ये झाली आणि सावंतवाडीचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये जगाच्या नकाशावर ठळक झाले. 1988 FPAT 1992 यामध्ये मेडिको लिगल प्रॉब्लेम्स, 1995 ओरल रिहायड्रेशन थेरपी, 1996 एड्स अपडेट, 2004 सेक्स रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम अशा कॉन्फरन्सेस सरांनी आयोजित केल्या. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय. येरळा मेडिकल ट्रस्टच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 2005 सरांनी प्रोक्टॉलॉजी अपडेट या विषयावर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वर्कशॉप घेतला. असाच अपडेट सेमिनार मालवण येथे 2017 नोव्हेंबर महिन्यात संपन्न झाला, याचे सर्व श्रेय गुप्ता सरांना जाते. फेथ, इट डज नॉट मेक थिंग्स इझी, इट मेक्स द थिंग पॉसिबल. सरांची सर्जरीतील कारकीर्द पाहता त्यांच्यात हे स्फुल्लिंग निर्माण करणारी तेजस्वी ज्योत कोणती हा साहजिकच प्रश्न मनात येतो. डॉक्टर IS नागराळ सर हे सर्जरीतील सरांचे गुरु, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज सरांच्या पाठीमागे हजारो रुग्णांचे आशीर्वाद उभे राहिले आहेत. अनेकदा मृत्यूनेही हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला पण सरांच्या मागे आशीर्वादांची एवढी भक्कम शिदोरी आहे की अनेकदा त्याला अर्ध्यातून परत जावे लागले. एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज अ पेनफुल स्टोरी, एव्हरी पेनफुल स्टोरी हॅज अ सक्सेसफुल एंडिंग. सो ॲक्सेप्ट द पेन अँड गेट रेडी फॉर द सक्सेस. अशा ह्या वादळी कॅप्टनला डॉक्टर राजेशकुमार गुप्ता सरांना त्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर.